नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी सर, आपण गणित भाग एक इयत्ता दहावी प्रकरण दुसरं घेत आहोत. प्रकरणाचं नाव आहे वर्ग समीकरणे. याच्यातला जो पुढचा भाग आहे तो आज आपण घेणार आहोत. मागच्या वेळेला आपण वर्ग समीकरणे सूत्राच्या सहाय्याने सोडवा हा भाग बघितला होता, आणि त्याच्यानंतर मी दोन गणितं तुमची घेतली होती, विवेचकाच्या सहाय्याने किंमत काढा आणि वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा हा मी भाग त्याच्यानंतर घेतला होता. त्याच्या पुढचा भाग आज आपण घेणार आहोत. तुमच्या पुस्तकातलं पान नंबर 46 याच्यावरचं मी 46 पानावरती एकदम तळामध्ये गणित आहे बघा. नाही सॉरी, हां आय एम व्हेरी सॉरी, 46 पान नव्हे, पान नंबर 48 पानावरती हे सोडवलेलं गणित आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडते, सर सोडवलेली गणितं का घेतात? तर मित्रांनोही सोडवलेल्या गणितांकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि म्हणून मुद्दाम ही गणितं मी सोडवलेली गणितं घेतो आहे. आणि इथे तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती गणित दिसत आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व -7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. तर आता वर्ग समीकरण तयार करताना काय करायचं, तर इथे बघा, म्हटलं आहे समजा अल्फा बरोबर -3 आणि बीटा बरोबर -7. अल्फा आणि बीटा असा लिहिता बघा, बीटा म्हणजे असा लिहायचा, थोडासा बीचा पाय वाढवायचा आणि हा अल्फा असा लिहितात. साधारणतः या पद्धतीने लिहितात अल्फा. तर अल्फा आणि बीटा ही ती त्या किमती आपण घेतल्या, अल्फा बरोबर -3 आणि बीटा बरोबर -7. त्याच्या पुढे त्यांनी म्हटले अल्फा अधिक बीटा बरोबर, आता अल्फाची किंमत आहे -3 अधिक बीटाची किंमत आहे -7. -3 अधिक -7 या दोघांची बेरीज येते समान चिन्ह असल्यामुळे -3 आणि -7ची बेरीज करायची 10, आणि तेच चिन्ह उत्तराला द्यायचं. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आली -10, अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फाची किंमत इथली -3, बीटाची किंमत -7, आणि गुणिले ऋणाचा गुणाकार येतो धन, -3 × 7 बरोबर -21. म्हणजे इथे जी दोन मुळं दिलेली आहेत वर्ग समीकरणाची मुळे अल्फा बरोबर -3 आणि बीटा बरोबर -7, याच्यावरनं तुम्हाला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या दोन किमती मिळाल्या. आता ह्याचा उपयोग कसा करायचा बघा, तर मिळणारे वर्ग समीकरण त्याला एक सूत्र दिलं आहे, त्यांनी काय सूत्र दिलं आहे बघा, x² - अल्फा अधिक बीटा कंसाच्या बाहेर x अधिक अल्फा बीटा बरोबर 0, x² - अल्फा अधिक बीटाची किंमत आपण काढली -10, इथे येते -10 x, आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढली 21, आणि म्हणून इष्ट समीकरण येईल. x² हा ऋण आणि ऋण धन होतील, x² + 10x + 21 बरोबर 0, x² + 10x. आता +10x का होतील मी दाखवतो तुम्हाला, वरचे पाहिजे असलेलं पाहिजे तर x² - 10x + 21 बरोबर 0 असं आहे. तर हा -10 आणि हा -10 मिळून काय होतं बघा, या ऋणचिन्हामुळे हा ऋण आहे तो धन झाला, -10x + 21 हे बघा, इथे x² + 10x + 21 = 0. हे थोडंसं झूम केलं तर तुम्हाला छान दिसेल बघा, हे बघा x² इथे α·β = √3 + √7 α·β = √3 β·β = √7. मग अल्फाची किंमत इथे -3 ठेवली, हे अधिकचं अधिक बीटाची किंमत -7,
ऋण तीन आणि ऋण सात समान चिन्ह ऋण दहा झाले. पुढे अल्फा गुणिले बीटा, पुन्हा अल्फाची किंमत ऋण तीन आणि बीटाची किंमत ऋण सात. ऋण तीन आणि ऋण सात या दोघांचा गुणाकार येणार धन एकवीस. त्याच्यानंतर मिळणारे वर्ग समीकरण, इथे त्यांनी फॉर्म्युला दिला आहे बघा, हा एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स, अल्फा बीटा बरोबर शून्य. त्यानंतर आपण काय करणार, हा एक्स वर्ग खाली लिहिणार, एक्स वर्ग नंतर या एक्स वर्ग ऋण ऋण दहा एक्स अधिक एकवीस. मग अशी मी तुम्हाला म्हटलं ना, हे ऋण आणि हे ऋण ही दोन ऋण म्हणून धन झाले. एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य, असं आपल्याला या दोन मुळांवरून आपल्याला हे समीकरण मिळेल, वर्ग समीकरण. एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य. परीक्षेला तुम्हाला दोन मार्काला हे गणित विचारू शकतात. त्याच्यानंतर दुसरा त्याचा पुढचा भाग बघा. आता हे जे मी तुम्हाला उदाहरण शिकवलं ना, त्याच्यावरती आधारित सराव संच 2.5, याच्यामध्ये दोन गणित आहेत. आता सराव संच 2.5 ही दोन गणित आहेत, ह्याच्याखालती जे तिसरं गणित आहे ते गणित आपल्याला नाही आहे, आता ते कॅन्सल केलेलं आहे. जेवढं मी शिकवतो तेवढंच लक्षात घ्यायचं, बाकीचं वगळ कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे तो 25% पोर्शन जो गेल्या वर्षी सिलॅबस कॅन्सल केलेला आहे तो यंदाही कॅन्सल केलेला आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं. त्यामुळे तिसरं गणित ह्यातलं करायचं नाही, 2.5 पहिल्या प्रश्नातलं तिसरं गणित. ह्या दोन गाळेल दोन गाळेल जागांची गणित आहेत ती आपण आत्ता बघूया. बघा इथे इथे खालील रिकाम्या चौकटी भरा. पहिल्या उदाहरणात त्यांनी दिले बघा, एक्स वर्ग ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य असं इथं दिलं आहे. त्याच्यानंतर त्याने पुढे म्हटलं आहे बी वर्ग वजा चार ए सी बरोबर पाच आणि बी वर्ग वजा चार ए सी बरोबर ऋण पाच. या दोन किमती त्यांनी घेतल्या तिथे. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर या दोन किमतींवरून बी वर्ग वजा चार ए सीची किंमत पाच, इथे मुळांचं स्वरूप काय म्हणजे आपण ह्यातली गणितं बघितली होती बघा, की जर बी वर्ग वजा चार ए सी म्हणजेच हा डेल्टा झाला, याची किंमत पाच म्हणजे शून्यापेक्षा मोठी असेल, तर मुळांचं स्वरूप काय येतं. तर जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा मोठी असते तेव्हा मुळांचे स्वरूप, मुळे इथे उत्तर येईल, मुळे वास्तव व असमान असतात. उत्तर तुम्ही पुस्तकात सस्पेन्सने लिहायचं, मुळे वास्तव व असमान असतात. आणि दुसरी गाळी जागा आपल्याला लिहायची आहे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत ऋण पाच आहे, म्हणजे ऋण पाच ही किंमत शून्यापेक्षा लहान येते. तुम्हाला आठवत असतं तर बघा गणित मी काय घेतलं होतं, त्या पहिल्या गणितात बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आली होती ऋण एकतीस, अर्थात ती शून्यापेक्षा लहान होती. ऋण पाचसुद्धा शून्यापेक्षा लहान आहे, ऋण संख्या असतात त्या शून्यापेक्षा लहान असतात, आणि म्हणून इथे मुळांचं स्वरूप काय येईल, तर वास्तव संख्या नाहीत असं मुळांचं स्वरूप येईल. या दोन गाळेला काय येतील, इथे येईल बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे म्हणून मुळे वास्तव व असमान आहेत, आणि इथे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत ऋण पाच जी आहे ती शून्यापेक्षा लहान आहे म्हणून मुळे वास्तव संख्या वास्तव नाहीत. आता दुसरी गाळेला जागा बघा, दुसरी गाळेला जागा मुळांची बेरीज ऋण सात दिले. इथे आपल्याला ना वर्गसमीकरण तयार करून घ्यायचं आहे. मुळांची बेरीज दिलेली आहे ऋण सात, त्याच्यानंतर मुळांचा गुणाकार दिला आहे पाच. गुणाकार पाच आणि बेरीज ऋण सात असं घेऊया आपण. जरा दिसेल आता बघा, थोडं लहान झालं, अजून थोडं मी मोठं करतो. मुळांची बेरीज ऋण सात आणि गुणाकार पाच, तर आपल्याला समीकरण लिहायचं आहे. तर समीकरण लिहिण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स
अक्षर मध्ये समजून घ्या जरा. अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य आपला फॉर्म्युला आहे. आता मी वरती समीकरण लिहितो. बघा, एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज ऋण सात, ही मुळं आहेत अल्फा आणि बीटा, त्यांची बेरीज त्यांनी दिले ऋण सात, हा एक्स आणि मुळांचा गुणाकार दिला आहे पाच. हे बघा, ही मुळांची बेरीज इथं ऋण सात, मुळांचा गुणाकार इथे पाच. आता समीकरण तयार होईल. काय समीकरण तयार होईल? तर समीकरण काय होईल बघा, एक्स वर्ग हे ऋण आणि ऋण झाले धन सात एक्स अधिक पाच. त्या ह्या ब्लँक जी रिकामी जागा आहे ना, तिथे उत्तर लिहायचं. एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य. वर्ग समीकरण काय? एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य. कसं येईल ते इथे पुन्हा बघा. वर्ग समीकरण मिळवण्यासाठी हे सूत्र आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य. अल्फा अधिक बे मुळांची बेरीज म्हणजे अल्फा आणि बीटा दोन मुळे, त्यांची बेरीज दिले त्यांनी. इथे हा फॉर्म्युलातलं हे ऋण चिन्ह इथे आलं, दोघांची बेरीज त्यांनी ऋण सात, इथे ऋण सात, हा एक्सचाच एक्स आणि ह्या दोघांचा गुणाकार पाच, हा गुणाकार पाच. एक्स वर्ग हे ऋण ऋण धन झाले अधिक पाच, एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच, असं ह्याचं उत्तर येईल. इथे हे तुमचा हा भाग संपला. आता सराव संच 2.5. आता मित्रांनो, मी तिसरा प्रश्न तुम्हाला म्हटलं सोडवू नका. पहिल्या प्रश्नातला तिसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकांची किंमत काढा. यातली गणितं मी तुमची घेतलेत, त्यामुळे ही जी तीन गणितं आहेत दुसऱ्या प्रश्नातली, ही तिन्ही गणितं तुम्ही सोडवायची, कारण अतिशय सोपा भाग आहे. म्हणजे माझा नेहमीचा शब्द आहे त्याच्यासाठी फालतू, खरंच फालतू आहे. विवेचकाची किंमत काढा. हे बघा, विवेचकाची किंमत काढा हे मी तुम्हाला इथे पण आता शिकवत आहे. हा जो भाग आहे ना, हा तोच आहे भाग, विवेचकाची किंमत काढा. इथपर्यंत हे जे आहे ना, हा विवेचकाची किंमत काढा आहे, आणि त्याच्या पुढे फक्त हा मुळांचं स्वरूप ठरवा. या दोन हिरव्या रंगातल्या ओळी वेगळ्या आहेत, ते इथे आता रिपिटेशन आहेच पुन्हा. हा तिसरा प्रश्न जो आहे तो मी घेतो आहे. बघा, तिसऱ्यातलं मी एकच गणित घेतलं आहे, उरलेली दुसरं आणि तिसरं गणित तुम्ही करायचं, कारण तुम्हाला स्वतःला पण गणितं करता आली पाहिजेत. आणि माझं नेहमीचं सांगितलेलं, नाही आलं तर मला विचारा. आजपर्यंत कोणी एकदाही शंका विचारलेली नाही आहे, म्हणजे मला कळलेलं आहे तुम्ही सगळे हुशार आहात, त्यामुळे मी पण काय सगळं तुम्हाला एवढं शिकवायची काही गरज नाही आहे. तुम्ही करतात घरी अभ्यास, त्यामुळे देर इज नो एनी प्रॉब्लेम. त्यामुळे तिसऱ्यातलं पहिलं गणित बघा, विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. तर हे दिलेलं समीकरण आहे, एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य. या समीकरणाची आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्याची तुलना केली. तुम्हाला माहिती आहे ही एची किंमत एक येणार, ही बीची किंमत ऋण चार आणि सीची किंमत चार. पुन्हा बी वर्ग वजा चार ए सी, बी वर्ग म्हणजे ऋण चारचा वर्ग ऋण चार, एची किंमत एक आणि सीची किंमत चार, ऋण चारचा वर्ग सोळा. या सगळ्याचा गुणाकार करा, ऋण ऋण द हा ऋण आणि हा धन, ऋण धनचा गुणाकार ऋण, चार चौक सोळा एके सोळा, सोळा वजा सोळा शून्य. आता ही जी विवेचकाची किंमत आली बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य, ही शून्य किंमत आल्यानंतर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. एकूण तीन प्रकारची मुळं तुम्ही इथे बघितलेली आहेत, की जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा लहान असते तेव्हा मुळं वास्तव आणि असमान असतात, जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा मोठी असते तेव्हा मुळे जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा लहान असते तेव्हा मुळे वास्तव संख्या नसतात, जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्यापेक्षा मोठी असते तेव्हा मुळे वास्तव आणि असमान असतात, आणि जेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य असते तेव्हा मुळे वास्तव आणि समान असतात. या तीनही गोष्टी तुम्हाला पान नंबर 49 त्याच्यावरती हे लक्षात ठेवूया म्हणून एक चौकट आहे, ते तिसरा आकडा आहे त्या चौकटीत, तिथे पुस्तकात या तीनही गोष्टी वाचायला मिळतील.
तर ही तीन प्रकार मी तुम्हाला मुळांचे स्वरूप ठरवायचे शिकवलेले आहेत. यातले दुसरं आणि तिसरं गणित तुम्ही करा. त्यानंतर पान नंबर 50 चौथा प्रश्न आहे. वर्गीय समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. यातले एक गणित मी आत्ता अगोदर शिकवलं तुम्हाला. सुरुवात मी आज केली ती त्याच प्रकारच्या गणिताने केले. काय शिकवलं की पहिलं गणित पुस्तकात तुमच्या सोडवलेलं आहे बघा, 48 पानावरती वर्ग समीकरणाची मुळे ऋण 3 आणि ऋण 7 आहेत. तर वर्ग समीकरण तयार करा, सेम तेच आहे, फक्त किमती बदलल्यात. आता बघा, इथे मी लिहिलं आहे अल्फा बरोबर 0, बीटा बरोबर 4. अल्फा अधिक बीटा म्हणजे 0 अधिक 4 बरोबर 4. अल्फा गुणिले बीटा 0 गुणिले 4 0. मिळणारे वर्ग समीकरण आपण ते फॉर्मॅट लिहिला, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. त्याच्यानंतर पुढे काय येणार बघा, एक्स वर्ग अल्फा अधिक बीटाची किंमत 4 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत 0. एक्स वर्ग आपण काय करणार बघा, अल्फा 4 गुणिले x म्हणजे 4x येणार, ऋण 4x अधिक 0 म्हणजे तुम्हाला इष्ट वर्ग समीकरण मिळेल, एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. दुसरं उदाहरण आहे ह्याच्यातलं, वर्ग समीकरणाची मुळं दिले, दोन मुळं दिलेली आहेत, 3 आणि ऋण 10. तिथे ऋण 10 दिले, मी इथे 10 घेतलं. असून द्या, आपण याने सोडूया, तुम्ही तिथे ऋण 10 घेऊन सोडवा, मी 10 घेऊन सोडवले, काय फरक पडत नाही. आणखीन एक गणित तुम्हाला वाढेल प्रॅक्टिस करायला. 3 आणि 10 ही वर्ग समीकरणाची मुळं आहेत, म्हणजे अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर 10. पुन्हा अल्फा अधिक बीटा म्हणजे 10 अधिक 3 बरोबर 13. अल्फा गुणिले बीटा 10 गुणिले 3 बरोबर 30. मिळणारे वर्ग समीकरण आपण हा फॉर्म्युला लिहिला, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अल्फा बीटा बरोबर 0. एक्स वर्ग हे वजा चिन्ह, अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 13 गुणिले x, अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे 30. एक्स वर्ग ऋण 13 आणि एक्सला गुणा, ऋण 13x अधिक 30 बरोबर 0. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं जर 3 आणि 10 असतील तर तुम्हाला वर्ग समीकरण मिळेल, एक्स वर्ग वजा 13x अधिक 30 बरोबर 0. हे तुमचं या दोन मुळांवरनं हे मिळणारं वर्ग समीकरण असं उत्तर येईल. ही दोन मुळं आणि हे त्याच्यावरनं मिळणारं इष्ट वर्ग समीकरण, एक्स वर्ग वजा 13x अधिक 30 बरोबर 0. तर या चौथ्या प्रश्नातली 2, 3, 4 ही तीन गणितं तुम्ही सोडवायची. यातली दोन गणितं मी अतिशय सोपी गणित आहे ती, म्हणून मी एक एक दोन दोन गणितं तुम्हाला सोडवून देतो आहे. बाकीची तुम्ही करा घरी, तुम्हाला सराव व्हायला पाहिजे. आता ह्यातला 5वा आणि 6वा प्रश्न जो आहे 49वरचा तो पुन्हा आपल्याला नाही आहे, 5वा प्रश्न आणि 6वा प्रश्न. म्हणून इथे चौथ्या प्रश्नावरनं तुम्हाला डायरेक्ट आकडा दिसतोय, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. इथे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यात दोन गणित आहेत. पहिलं गणित आहे बघा, 3y² + ky÷12 बरोबर 0. याची आपण ax² + bx + c = 0 अशी तुलना केली, म्हणजे इथे a = 3 आले, b = k आणि c = 12. b² + 4ac, b² म्हणजे k² + 4, a ची किंमत 3 आणि c ची किंमत 12. k² 4³ × 12 म्हणजे उत्तर आलं b² + 4ac ची किंमत आली, k² + 144 याची किंमत आली, k² + 144. ह्याला मी इथे हिरव्या रंगात Roman 1 आकडा दिला आहे बघा, म्हणजे पहिलं विधान. तुमच्या लक्षात आलं 3y² + ky + 12 याच्यावरनं a = 3, b = k, c = 12 हे तुम्हाला आता कळलं असेल. b² + 4ac, b ची किंमत k, k² + 4c = 4, a ची किंमत 3 आणि c ची किंमत 12. आता k² ह्या तिघांचा गुणाकार करा, 4³ × 12 = 144, म्हणजे इथे b² + 4ac ची किंमत आली k² - 144. दिस इज द इक्वेशन नंबर 1. आता पुढच्या पानावर जाऊया. तिथे त्यांनी या उदाहरणात असं वरती म्हटलं आहे की मुळे वास्तव समान आहेत,
आता मी पुढे मागे तुम्हाला आता शिकवलं, तेव्हा जेव्हा वर्गमुळाची वर्गसमीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात तेव्हा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य असते. पुस्तकात तुमच्या पान नंबर 49 आकडा क्रमांक हे लक्षात ठेवूया म्हणून चौकट आहे, त्याच्यामध्ये तिसरा आकडा आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, ते वाचा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि तुम्ही वाचन करा म्हणजे तुमच्या बरोबर सगळं लक्षात येईल. आता म्हणून वर्गसमीकरणाची मुळे वास्तव आणि समान असल्यानंतर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य येते, हे आपलं दुसरं विधान झालं. आता विधान 1 व 2 विधान, आता पाठीमागे मी जातो बघा, विधान 1 बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आली 1K² - 144, ती मी इथं घेतली बघा, K² - 144, आणि विधान 2 बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आली 0. म्हणजे दोन्ही ठिकाणी बी वर्ग वजा चार ए सीच्या किमती ज्या आल्या विधान 1 आणि 2 त्या मी इथे घेतल्या, K² - 144 = 0. आता हा 144 इकडे आणला की ऋण आहे तो धन झाला, K² = 144 इथे आले, K² - K² 144 - 144 वर्गमूळ 144 ची किंमत येते धन ऋण 12, म्हणजे 12 पण वर्ग 144 आणि ऋण 12 वर्ग पण 144, म्हणून केच्या किमती आल्या धन ऋण 12, आणि म्हणून 2 आल्या K = 12 आणि K = √12. हे त्यांना उत्तर पाहिजे होतं, केची किंमत काढा, धन 12 आणि ऋण 12. अशा पद्धतीने हे आपलं एक गणित होईल. आता यातलं आणखीन एक गणित त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा, बघा आपल्याला जमतं का. याच्या पुढचं गणित आता सराव संच 2.6, सराव संच 2.5 संपला, त्यातली गणितं मी घेतले. आता जी गणितं मी सोडवून दिलेली नाहीत सोपी गणित आहेत, घरी सोडवा, अडल्यास गणितं मला तुम्ही विचारू शकता. सराव संच 2.6 त्यातलं पहिलं गणित मी आज घेतलेलं आहे, बाकीची गणितं मी पुढच्या तासाला उद्याच्या तासाला घेईन. गणित मी लिहिलेलं नाही आहे, गणित मी पुस्तकातून वाचून दाखवतो. समजा प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. आता प्रगतीचे आजचं वय आपण 1 मानलं आहे, बघा आजचे वय 1 प्रगतीचे. 2 वर्षापूर्वी जर तुमचं 2 वर्षापूर्वीचं वय विचारलं तर तुम्ही सांगणार 1 - 2, आणि 3 वर्षानंतरचं वय विचारलं 1 + 3. 2 वर्षापूर्वीचे वय 1 - 2 आणि 3 वर्षानंतरचं वय 1 - 3. आता दिलेल्या अटीनुसार याचा गुणाकार त्यांनी 84 दिला आहे, म्हणजे प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय 3 वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार येतो 84. 2 वर्षापूर्वीचे वय 1 - 2, 3 वर्षानंतरचे वय 1 - 3 याचा गुणाकार 84. आता येथे आपण गुणाकार करूया, 1 ने 1 ला गुणलं 1² 1 ने 3 ला गुणलं 3x 2 ने 1 ला गुणलं 2x आणि ऋण धनाचा गुणाकार 3 × 6 = 84. 3x - 2x केले राहिला 1 - 6 = 84, तिकडेला 84 = 0. आपण शेवटच्या पानावर आता जाऊया, इथे काय झालं बघा, 1² + x - 90 = 0. त्या मागच्या इथे बघा या पानावरती जे आहे ना, x² + x - 6 + 84 याची बेरीज येते 90. इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला हे कसं आलं ते दाखवतो जरा, हे तुमच्या लक्षात नसणार, आय नो व्हेरी वेल. 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे 1 - 2, पाठीमागे गेलो म्हणजे वजाबाकी करायला पाहिजे, आपलं मागचं वय पाहिजे असेल 2 वर्षापूर्वीचं वय पाहिजे आपण वजाबाकी करणार, आणि 3 वर्षानंतरचं आपण बेरीज करणार. मग प्रगतीचं आजचं वय 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे 1 - 2, 3 वर्षानंतरचं वय म्हणजे 1 + 3. दिलेल्या अटीनुसार त्यांनी काय दिलेली अट आहे, 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार आहे 84. 2 वर्षापूर्वीचे वय 1 - 2 गुणिले 3 वर्षानंतरचे वय 1 + 3 = 84. त्याच्यानंतर 1 ने 1 ला गुणा 1² 1 ने 3 ला गुणा 3x
ऋण दोन आणि एक्सला गुणा ऋण दोन एक्स, ऋण दोन आणि धन तीनला गुणा ऋण धनचा गुणाकार ऋण सहा बरोबर चौऱ्याऐंशी एक्स वर्ग तीन एक्स वजा दोन एक्स पहिलीतली वजाबाकी आहे किंवा 3 रुपये वजा 2 रुपये असंही तुम्ही म्हणू शकता. एक्सऐवजी रुपये शब्द वापरला किंवा 3 आंबे वजा 2 आंबे म्हणजे 1 आंबा म्हणजे एक्स राहिले, 3x वजा 2x एक्स राहिले. ऋण 6 हे धन 84 आहेत ते पलीकडे घ्या ऋण 84. एवढं तुमच्या लक्षात आलं. आता पुढच्या पानावर गेल्यानंतर काय होणार आहे पहिल्या ओळीत, तर एक्स वर्ग अधिक एक्स आणि हे ऋण 6 आणि ऋण 84 समान चिन्ह आहे. मित्रांनो ह्या समान चिन्ह असल्यानंतर आपण करतो बेरीज, म्हणून तिथे पहिलं विधान तुम्हाला मिळेल एक्स वर्ग अधिक 6x वजा 90 बरोबर 0. बघा हे मी इथे लिहिलं आहे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 90 बरोबर 0, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0. आता अवयव पाडायचे, ज्यांचा गुणाकार 90 त्यांची बेरीज 1, एक का तर इथे एकच्या मागे 1 आहे, बेरीज नव्हे सॉरी वजाबाकी, ज्यांचा गुणाकार 90 त्यांची वजाबाकी, इथे वजा चिन्ह आहे 90च्या मागे वजाबाकी 1. मग अवयव पाडले 10 9 90. आता एक्स वर्ग ह्या एक्सची फोड केली वरच्या 10x आणि 9x, इथे समज शेवटच्या पदाला ऋण चिन्ह आहे, मधल्याचं चिन्ह मोठ्याला दिलं त्याच्या विरुद्ध चिन्ह दुसऱ्याला दिलं. एक्स वर्ग अधिक 10x कॉमन काढला एक्स, कंसात राहिले एक्स अधिक 10, ऋण एक्स आणि ऋण 90 कॉमन काढले ऋण 9, कंसात राहिले एक्स अधिक 10 बरोबर 0, एक्स अधिक 10 कंस कॉमन आहे तो एकदा लिहा, एक्स वजा 9 बरोबर 0, एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0, एक्स बरोबर हे धन 10 आहेत ते ऋण 10, ऋण 9 आहेत ते धन 9. आता एक्सच्या किमती 2 आल्या, ऋण 10 आणि 9. पण मित्रांनो त्या प्रगतीचं आपल्याला वय सांगायचं आहे. आता ती प्रगती जी आहे ती कोणाचं आहे, तुमचं काय माझं काय किंवा प्रगतीचं वय काय, तुमचं माझं किंवा प्रगतीचं वय ऋण नसणार म्हणून, परंतु वय ऋण नसतं इथे मी लिहिलं आहे. बघा एक्स इज नॉट इक्वल टू -10 म्हणजे एक्सची किंमत ऋण 10 असू शकत नाही, म्हणून प्रगतीचे आजचे वय बरोबर एकच किंमत म्हणून ग्राह्य धरू शकतो नेहमी एक्स बरोबर 9, म्हणून प्रगतीचे आजचे वय बरोबर 9 वर्षे आहे असं या गणिताचं उत्तर येईल. तर एवढी गणितं मी आज तुमची घेतलेली आहेत. 2.6 प्रकरण दुसऱ्यातलं 2.6 पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे. पुढची उदाहरणं आपण पुढच्या तासाला घेऊ. आज या ठिकाणी मी थांबणार आहे. धन्यवाद.